शेतकरी धर्मा पाटलांची आत्महत्या नसून हा सरकारने केलेला खून आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही 2000 शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. ऑनलाईन पीक विम्याच्या सक्तीमुळे असंख्य शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून सरकारने जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले. राज्य सरकारने 7 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये 19,24,000 शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे. मात्र प्रत्यक्षात 12,368 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असल्याचा विखे पाटलांचा दावा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. आपण थेट जाऊया या पत्रकार परिषदेत. क्लिअर केलेले अकाउंट 54,72,311, त्यापैकी दोन्ही बाजूने 100% क्लिअर होऊन पैशाचं ऑथरायझेशन मिळालेले अकाउंट 46,35,648. यापैकी लोन वेवरचे जे अकाउंट्स आहेत हे जवळजवळ 30 लाख अकाउंट आहेत आणि प्रोत्साहनाचे जे अकाउंट आहेत ते जवळजवळ 16,07,000 अकाउंट हे प्रोत्साहनाचे आहेत. आत्तापर्यंत जे जमा झालेले पैसे आहेत ते सुमारे 13,000 कोटी आहेत. अजून पैसा जमा होणं चाललेला आहे आणि विशेषतः हा फरक याकरता दिसतो की 24,000 कोटीचे सुमारे अकाउंट क्लिअर करून पाठवल्यानंतर 13,000 कोटी जमा का आहेत असा एक प्रश्न वारंवार येतो. याचं कारण असं आहे की जे OTS चे अकाउंट आहे या अकाउंटचं फायनान्शियल ऑथरायझेशन दिलं आहे पण तो पूर्णपणे सेटल झाला पाहिजे याकरता जे काही 15,000-20,000 रुपये त्यांना भरायचे आहेत ते ज्या दिवशी ते भरतात त्याच दिवशी आपण 1,50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करतो आणि ही प्रक्रिया आता हळूहळू वेग घेते आहे. आत्तापर्यंत माझा अंदाज आहे, माझ्याजवळ अजून त्याची आकडेवारी नाही, पण जवळजवळ 30,000 अकाउंट आता यातले हे अंतिम टप्प्यात पोचलेले आहेत आणि आता बँकांनी देखील स्वतः शेतकऱ्यांना संपर्क साधून तुमच्या अकाउंटकरता 1,50,000 रुपये आमच्याकडे ऑथरायझेशन आलं आहे आणि उरलेले 22,000-25,000 रुपये तुम्ही भरा आणि OTS करून घ्या अशा प्रकारचा संपर्क साधणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे जे आम्ही आधीपासून सांगत होतो की अत्यंत पारदर्शीपणे ही योजना आम्ही चालवणार आहोत तशीच ती योजना चाललेली आहे. या आकडेवारीमध्ये अजून एक आकडेवारी सांगतो, एकूण अर्जदार होते जवळजवळ 67 लाख, म्हणजे आता 54 लाख आणि 67 लाख यातला जो फरक आहे तो 13 लाख अर्जांचा आहे. हे 13 लाख अर्ज हे पुन्हा समितीकडे गेलेले आहेत ज्या ठिकाणी मेजर डिस्क्रिपन्सीज आहेत. आपण एकही अर्ज रद्द करायचा नाही असं ठरवलं आणि ते अर्ज आपण पुन्हा तालुकास्तरीय समिती तयार करून त्या समितीकडे पाठवले आहेत की ज्यांनी पुन्हा शेतकरी असेल बँक असेल इथे संपूर्ण डेटा कोरॅबरेट करायचा आणि त्यातले जे पात्र ठरतील ते आमच्याकडे परत पाठवायचे. यापैकी जवळजवळ 1 लाख अकाउंट हे आपण याकरता होल्डवर ठेवले आहेत की त्या अकाउंटमध्ये ओव्हरड्यू हे 2,000-3,000-3,500 रुपये एवढेच आहे. अर्ज त्यांनी केला आहे पण त्या अर्जामध्ये त्यांचा ओव्हरड्यू जो आहे तो छोटा, कोणी 15,000 कर्ज घेतला आहे आणि 2,000 रुपये ओव्हरड्यू आहे, त्यांनी अर्ज केला आहे. त्यामुळे असे आता 1 लाख अकाउंट आपण क्लिअर करू हे याकरता आत्ता क्लिअर करतो की अन्यथा उद्या 2,500 रुपये शेतकऱ्याला दिले, 1,500 रुपये शेतकऱ्याला दिले, 500 रुपये ठीक आहे, 500 रुपये तर नाहीच कोणाला देणार आम्ही, 500 असले तरी 1,000 देणार आहोत आम्ही, तो प्रश्न नाही आहे. पण त्यांचं ओव्हरड्यूज तेवढं असल्यामुळे असे 1 लाख अकाउंट आहेत की जे आम्हाला आता क्लिअर करायचे आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अतिशय पारदर्शीपणे आम्ही ती पूर्णत्वाकडे नेतो आहोत. आता जो काही कालावधी त्याला लागतो आहे, जे क्लिअर अकाउंट होते ते संपलेले आहेत, आता केवळ डिस्प्युटेड अकाउंटचंच काम चाललेलं असल्यामुळे त्याला जो काही वेळ आता लागतोय तो लागणार आहे. पण शेवटचा शेतकरी असेपर्यंत आम्ही ही योजना थांबवणार नाही आहोत. आज मंत्रिमंडळाने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही तक्रारी विरोधी पक्ष करत होता, काही ठिकाणी शेतकरी थोड्या बहुत तक्रारी करत होते की काही लोकांना अर्ज भरता आला नाही आणि मी डिसेंबरच्या अधिवेशनात घोषित केलं होतं की एकदा आम्ही मेजर अकाउंट क्लिअर केले की मग ज्यांना अर्ज भरता आला नाही त्यांना पुन्हा संधी आम्ही देऊ.
तसं आम्ही ओव्हरऑल त्याचा सर्वे केल्यावर फार काही त्याचा आकडा दिसलेला नाही, पण तरी देखील ही संधी दिली पाहिजे म्हणून आज मंत्रिमंडळाने निर्णय केला आहे. आणि 1 मार्च ते 31 मार्च ज्या लोकांना काही कारणाने त्यावेळेस अर्ज करता आला नाही, काहींचं म्हणणं होतं आमचे काय बोटाचे ठसे त्या ठिकाणी उमटले नाहीत किंवा काही असे कारणं सांगण्यात आले होते, तर त्यांना देखील आता ही संधी मिळणार आहे. आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये शिल्लक राहील असं मला वाटत नाही. त्यानंतर जे काही विविध या ठिकाणी आपत्ती आल्या, गारपीट नुकतीच झालेली आहे, याचे पंचनामे आम्ही पूर्ण केले आहेत. 2,62,877 हेक्टरवर गारपीटीचं नुकसान झालेलं आहे. नागपूर विभागात 29,000 हेक्टर, अमरावती विभागात 1,32,000 हेक्टर, मराठवाडा विभागात 99,364 हेक्टर आणि नाशिक विभागात 2,513 हेक्टर इतकं गारपीटीचं नुकसान आहे. यामध्ये जे काही पंचनामे आहेत ते पूर्ण करून आता 33% ज्यांचं जास्त नुकसान आहे त्यांना मदत देण्याची सुरुवात आपण केली आहे. त्याचा जी आर देखील आपण आत्ता काढलेला आहे. ओखी वादळग्रस्त जे शेतकरी होते त्यांच्या मदतीचे पैसे आपण दिलेले आहेत, त्याचा जी आर देखील आपण ऑलरेडी काढलेला आहे आणि ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करणं सुरू झालेलं आहे. कापूस आणि धान पिकावर, कापसावर बोंडअळी आणि धानावर तुडतुडा असा जो काही मागच्या काळामध्ये श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.